नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. कोणत्याही पत्रिकेतील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ग्रह दशा होय. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असताना आपण ग्रहांचा आतापर्यंत खूप सखोल असा अभ्यास केलेला आहे. ग्रहांचे प्रकार, ग्रहांचे शुभ व अशुभ परिणाम कोणते आदी गोष्टी विस्तृतपणे तपासल्या आहेत. पत्रिकेचं फलकथन करीत असताना त्या पत्रिकेतील कोणते ग्रह शुभ आहेत, कोणते ग्रह अशुभ आहेत याला खूप महत्त्व असते, कारण त्यावरच त्या ग्रहापासून जातकाला मिळणारी फळे अवलंबून असतात. हा सगळा अभ्यास करीत असताना सर्व अभ्यासकांना सातत्याने पडणारे प्रश्न म्हणजे एखाद्या ग्रहाची शुभता किंवा अशुभता कशी ओळखावी, नवमांश म्हणजे काय, नवमांश पत्रिका कशी पाहावी, पत्रिकेतील ग्रहांच्या महादशेचे फळ कसे पाहावे यासारखे प्रश्न मोठ्या संख्येने विचारले जातात. आणि हे प्रश्न पडायलाही पाहिजे. तुम्ही ज्योतिषशास्त्राचा खरंच मन लावून अभ्यास करीत आहात हे अधोरेखित करणारी ही बाब आहे. ग्रहांविषयी इतर सर्व माहिती आपण समजून घेतली जरी असली तरी आता जे विषय मी तुम्हाला सांगितले ते जर समजले नाही तर आधीच्या सर्व माहितीचा अभ्यास असूनही काही उपयोग होणार नाही. खरं सांगायचं म्हणजे आपल्या या मोफत ज्योतिषशास्त्र सर्टिफिकेट कोर्सच्या अभ्यासक्रमाची आखणी करीत असताना आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळत असतं. तुमचे विविध प्रश्न, समस्या समजून घेतल्यानंतर आम्हाला कळते की आता यापुढे कुठले विषय अभ्यासासाठी तुम्हाला दिले पाहिजेत, त्यानुसारच आम्ही अभ्यासक्रमाची आखणी करीत असतो, जेणेकरून तुम्हाला समजणे जास्तीत जास्त सोयीचे होईल. तुमच्यातर्फे आलेल्या प्रश्नांवरून आम्हाला पुढील भागांमध्ये स्थिती ग्रहाची परिस्थिती तुमची, अर्थात पत्रिकेतील ग्रहाची शुभता व अशुभता कशी ओळखावी, तसेच फलादेशाची खिडकी अर्थात नवमांश पत्रिका म्हणजे काय, व अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय म्हणजे पत्रिकेतील मुख्यमंत्री कोण अर्थात ग्रहांच्या महादशा व अंतर्दशा याचा अभ्यास या प्रकारे आपण अभ्यासाची आखणी केलेली आहे. त्याला अनुसरून आजचा आपला विषय आहे स्थिती ग्रहांची परिस्थिती तुमची, म्हणजे पत्रिकेतील ग्रहांची शुभता व अशुभता कशी ओळखावी. पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीवरच जातकाची परिस्थिती अवलंबून असते, म्हणून हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याआधी आपण ग्रहांचे स्थानारूप फळ पाहिले आहे, त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रह शुभ असल्यास
शुभ फळ देईल आणि अशुभ असल्यास अशुभ फळ देईल। ग्रहांच्या शुभते संदर्भात ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे 15 नियम आहेत। या 15 नियमांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। हे सर्वप्रथम हे सर्व नियम नीट लिहून घ्या, त्यानंतर समोर निसर्ग कुंडली ठेवून प्रत्येक नियम राशीनुसार स्थानानुसार समजून घ्या। निसर्ग कुंडली म्हणजे मेष लग्नाची कुंडली। या 15 नियमांनी सर्व प्रकारच्या पत्रिकेतील सर्व ग्रहांची शुभता आणि अशुभता तुम्हाला ओळखता येणार आहे। त्यामुळे हे 15 नियम ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। चला तर मग पहिल्या नियमापासून आपण सुरुवात करूया। पत्रिकेत जो ग्रह आपल्या उच्च राशीत, मित्र राशीत अथवा स्वराशीत असतो तो ग्रह शुभ असतो। पुन्हा एकदा सांगते, यातील बरेच महत्त्वपूर्ण नियम मी तुम्हाला 2 वेळा सांगणार आहेत, म्हणजे लक्षात ठेवायला सोपे जाईल। पत्रिकेत जो ग्रह आपल्या उच्च राशीत, मित्र राशीत अथवा स्वराशीत असेल तो ग्रह शुभ असतो। या उलट जो ग्रह नीच राशीत, शत्रू राशीत असेल तो ग्रह अशुभ ग्रह असतो। हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास, मेष लग्नाच्या पत्रिकेत प्रथम स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह असतो। तो ग्रह मेष, वृश्चिक, सिंह, गुरुच्या राशीत असेल तर जातकासाठी अत्यंत शुभ ठरतो। मकरेत मंगळ उच्चीचा होत असल्याने मकरेत सुद्धा मंगळ ग्रह अत्यंत शुभ ठरतो। तसेच रवी हा ग्रह तूळ राशीत, म्हणजे त्याच्या नीच राशीत, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर तो अशुभ ठरतो व जातकाला फळे अशुभ परे प्रदान करतो। नियम 2, जो ग्रह आपल्या स्वतःच्या राशीवर दृष्टी टाकतो तो ग्रह ज्या राशीवर दृष्टी टाकत असतो त्या राशीसाठी शुभ फळ देतो। पुन्हा एकदा सांगते, जो ग्रह आपल्या स्वतःच्या राशीवर दृष्टी टाकतो तो ग्रह ज्या राशीवर दृष्टी टाकत असतो त्या राशीसाठी शुभ फळ देतो। हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास, समजा मेष लग्नाच्या पत्रिकेत मंगळ सप्तम स्थानात असल्यास त्याची दृष्टी प्रथम स्थानावर असल्याने लग्न स्थानासाठी मंगळ शुभ असेल। नियम 3, एखादा ग्रह जेव्हा आपल्या मित्र ग्रहांसोबत असेल तेव्हा तो शुभ फळ देतो। एखादा ग्रह जेव्हा आपल्या मित्र ग्रहांसोबत असेल तेव्हा तो शुभ फळे देतो। तसेच 2 मित्र ग्रहांच्या मध्ये असलेला ग्रह शुभ फळ देतो। हे उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट करायचे असल्यास, एखाद्या पत्रिकेमध्ये रवी, गुरु, मंगळ हे 3 आपापसात मित्र असलेले ग्रह सोबत असल्यास ते शुभ ठरून त्यापासून जातकाला अत्यंत शुभ फळे मिळतात। 4, जो ग्रह उच्च राशीकडे जात असेल आणि वक्री नसेल तो ग्रह शुभ फळे देतो, त्याला आपण उच्चारोही ग्रह असे म्हणतो। हे उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट करायचे असल्यास, समजा मिथुन राशीत गुरु महाराज असतील, ते वक्री नसतील, म्हणजेच कर्क या आपल्या उच्च राशीकडे जात असल्याने ते उच्चारोही ग्रह ठरतील।
आणि गुरु महाराजांचे भरभरून शुभग्रह शुभ फळ जातकाला मिळतील. नियम 5, पत्रिकेतील लग्नेशाचा मित्र शुभ फळ देतो. कारण पत्रिकेत लग्नेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. लग्नेश म्हणजे जातक स्वतः आणि त्याचे मित्र असलेले ग्रह जातकाला शुभ फळ देतात. म्हणून लग्नेशाचे मित्र पत्रिकेला शुभ फळ देतात. नियम 6, पत्रिकेतील त्रिकोणाचे स्वामी हे सातत्याने शुभ फळ देत असतात. त्रिकोणाचे स्वामी म्हणजे 1, 5, 9 या 3 स्थानांचे स्वामी जातकाला शुभ फळदायक असतात. नियम 7, पत्रिकेतील केंद्रस्थानाचा स्वामी जर शुभ ग्रह असेल तर त्याची शुभता कमी होते, आणि केंद्रस्थानाचा स्वामी जर अशुभ ग्रह असेल तर त्याची अशुभता कमी होते. पुन्हा एकदा सांगते, पत्रिकेतील केंद्रस्थानाचा स्वामी जर नैसर्गिक शुभ ग्रह असेल तर त्याची शुभता कमी होते, आणि पत्रिकेतील केंद्रस्थानाचा स्वामी जर नैसर्गिक अशुभ ग्रह असेल तर त्याची अशुभता कमी होते. नियम 8, पत्रिकेतील उपचय स्थान म्हणजे 3, 6 आणि 11 या स्थानांचे स्वामी अशुभ असतात. पत्रिकेतील उपचय स्थान म्हणजे 3, 6 आणि 11 या स्थानांचे स्वामी अशुभ असतात. नियम 9, पत्रिकेतील त्रिकस्थान म्हणजे 6, 8 आणि 12 या स्थानांमध्ये असलेले ग्रह अशुभ फळ देतात. त्यांच्या शुभतेत न्यूनता येते. पुन्हा सांगते, पत्रिकेतील त्रिकस्थान म्हणजे 6, 8 आणि 12 या स्थानांमध्ये असलेले ग्रह अशुभ फळ देतात किंवा त्यांच्या शुभतेत न्यूनता येते. नियम 10, पत्रिकेतील 3, 6, 10 आणि 11 या स्थानांमध्ये ग्रहांच्या कारकत्वात वृद्धी होते. म्हणजे एखादा ग्रह शुभ असल्यास शुभता वाढते आणि अशुभ असल्यास अशुभता वाढते. नियम पुन्हा सांगते, पत्रिकेतील 3, 6, 10 आणि 11 या स्थानांमध्ये ग्रहांच्या कारकत्वात वृद्धी होते. म्हणजे शुभ असल्यास शुभता वाढते, अशुभ असल्यास अशुभता वाढते. नियम 11, पत्रिकेतील शुभ ग्रह केंद्रस्थानात जास्त शुभ फळ देतात. म्हणजेच पत्रिकेचे कारक ग्रह केंद्रस्थानात जास्त शुभ फळ देतात, आणि पापग्रह किंवा अकारक ग्रह केंद्रात जास्त अशुभ फळ देतात. नियम 12, पौर्णिमेजवळचा चंद्र हा ग्रह शुभ फळ देतो. पौर्णिमेजवळ असलेला चंद्र हा ग्रह शुभ फळ देतो आणि अमावशेजवळचा चंद्र अशुभ फळ देतो. नियम 13, पत्रिकेत चंद्राच्या मागे आणि चंद्राच्या पुढे जितके जास्त ग्रह असतील तितकी जास्त चांगली फळं जातकाला मिळतात. नियम 14, पत्रिकेत बुध ग्रह, राहू आणि केतू ज्या ग्रहांसोबत असतात ते त्या ग्रहांसारखी फळं देतात. पुन्हा सांगते, पत्रिकेत बुध, राहू आणि केतू ज्या ग्रहांसोबत असतील ते त्या ग्रहांसारखी फळं देतात. नियम 15, पत्रिकेतील सूर्याजवळचा ग्रह हा असतो तो आणि त्यामुळे तो अशुभ फळ देतो. नियम 15,
पत्रिकेतील सूर्याजवळचा ग्रह हा अशुभ होतो आणि त्यामुळे अशुभ फळ देतो। ग्रहांची शुभता व अशुभता कशी ओळखावी हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे। आजच्या भागात आपण इथे थांबूया। पुढील भागात आपण नवमांश पत्रिका म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे। मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल। पुढील व्हिडिओची वाट पहा। तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। शुभम भवतु। धन्यवाद।